बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली नागरिकांना व्यायाम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ओपन जिमची मोठी दुरवस्था झाली आहे। पालिकेच्या स्वच्छता विभागाला या जॉगिंग पार्कचा विसर पडला की काय असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। पालिकेने या जॉगिंग पार्कची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत। शहरात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेतच, मात्र आता शहरातील उद्यानं आणि जॉगिंग पार्कमध्ये अस्वच्छता पसरली आहे। पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या जॉगिंग पार्कमध्ये कचरा आणि मद्याच्या बाटल्या साचल्या आहेत। रात्रीच्या वेळी या ठिकाणी गर्दुल्ले मद्यपींचा वावर चांगलाच वाढलाय। तसंच या ठिकाणी बसवण्यात आलेलं ओपन जिमचं साहित्यही धूळकात पडलंय। यासोबतच जॉगिंग पार्कमध्ये उभारण्यात आलेले पथदिवे बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे पालिकेनं जॉगिंग पार्कची स्वच्छता करून पथदिवे सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उद्यानातील कचरा पूर्णतः स्वच्छ केला जाईल अशी माहिती पालिका स्वच्छता विभागाच्या अधिकारी वैशाली देशमुख यांनी दिली आहे। उड्डाण पुलाच्या खाली जिमच्या इथे जो काय, जसं तुम्ही आता सांगितलं की रात्रीच्या वेळेस किंवा रात्री मोस्ट ऑफ रात्री जिथे गर्दुल्ले बसलेले असतात, तर त्यांच्याकडनं बाटल्या वगैरे टाकल्या गेल्या असतील किंवा तिथे जो काही कचरा टाकला गेला असेल तो पालिकेकडून लवकरच उचलून घेण्यात येईल। आणि तुमच्या ह्या एबीसी न्यूजच्या माध्यमातून आणि पालिकेतर्फे मी त्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की कृपा करून कोणीही आपल्याचसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या आहे, मग गार्डन असेल, ओपन जिम असेल, तर इथे कचरा होणार नाही, अस्वच्छता होणार नाही, याची कृपया काळजी घ्या।